कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाइव्ह सोबत, तेही एकदम फ्री. तुमच्याकडे इमू पालन केंद्र आहे का? काय हा पक्षी कोणता आहे? अहो पक्षी नाही, बहीण आहे ती माझी. यांची ओळख? मी याचा मोठा भाऊ. अच्छा अच्छा, ज्येष्ठ भ्राता? नाही नाही, वरण भ्राता. त्याच्यावर थोडं साजूक तूप, लिंबू पिळा आणि लोणचं द्या थोडं. वा वा, वरण भ्रात लोणचा कोण नाही कोणचा. ऐक ना बाळा, जेवणात काय घेणार ते नाही विचारत आहे तुला. ज्येष्ठ भ्राता, ज्येष्ठ भ्राता म्हणजे मोठा भाऊ असं म्हणते. हो हो, मीच ज्येष्ठ भ्राता आणि मी लास्ट भ्राता. तुम्ही लास्ट भ्राता कसे? माझ्या नंतर आमाज नो भ्राता, म्हणून मी लास्ट भ्राता. आणि हे? हे भ्राता गणेशपुरे. भारतीय गणेशपुरे, भारत गणेशपुरे आमचे वडील. मी आप्पासाहेब यांचा वडील. बर बर, तात? आता कुठे ताक प्यायची वेळ आहे का? आता ताक नाही, आता फक्त चहाच पिऊ. ताक घेतल्याने ऍसिडिटी स्व होत असव. फारच पाणसट आहात तुम्ही. तात म्हणजे वडील. अस जसे हे आमचे तात आणि ह्या वात. आमच्या डोका वयास लय वात आणते म्हणून वात. अच्छा अच्छा, तुमचे टोमणे कळतात हो मला. मुली वयात आल्या आहेत, मुली लग्नाच्या झाल्यात, तरी तुमचे टोमणे काही संपत नाही. ह्या दोघी तुमच्याच मुली आहेत? हो, ही पूजा आणि ही सावंत. ही पूजा आणि ही निशा. नाही यांच ठीक आहे, ह्या यांच्यातला वाटत नाही भ्राता. असू शकत असू शकत. हो, दात कितीही किडलेले असले तरी ज्या दातात चांदी भरली आहे ती चमकायची राहत नाही. अहो अहो, हे कसले उदाहरण देता आहेस तुम्ही वयावया. असू द्या असू द्या, पाहुणे एवढ्या लांबून आलेत, त्यांना बसायला सांगा. ओ हो हो, या या या, बसस्व बसस्व. ऐका ना, तुम्ही संस्कृत नका बोल. एक वेळ रसिकाला इंग्लिश येईल पण तुम्हाला संस्कृत येणार नाही. म्हणजे काय म्हणाला? रसिकाला इंग्रजी येईल, ह्याला संस्कृत येणार नाही. तिला इंग्रजी येत व्यवस्थित येत. काय हा काय पंच आहे? ऑफकोर्स येत. तिला नाही येत? येत नाही येत. अरे येत. मग मला सांग, माझ्याशी लग्न करशील का? याला इंग्लिश मध्ये कसं म्हणतात? विल यू मॅरी मी? ऑफकोर्स, व्हाय नॉट. मी काय म्हणते, बसून घ्या. मी बसूनच घेतो. वा वा, मी आता तात्काळ बसूनच घेतो. अरे हे अहो काय? अग बाई, हे मी मगाशी काढलेलं सुखचित्र आहे. सुखचित्र नाही हो, हे सुखचित्र नाही आहे, हे ओलचित्र आहे. धोतर भिजले ना मजला. फारच पाणसं आहात तुम्ही. मी काय म्हणतो, दात दाखवण्याचा कार्यक्रम करण्यापेक्षा मुलगी दाखवली तर बरं पडेल. मला मुलगी पसंत आहे. वा 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 वा, खरं सांगू नशीबच काढले हो आमच्या पूजाने. पूजाचा काय संबंध ह्याच्यात? अहो हिचंच तर लग्न करावयाचं आहे ना. का? अहो ज्येष्ठ आहे ना. अहो पण ही बेस्ट आहे. ह्यांचा नाही का लग्नाचा विचार? ईश काय घाई आहे, लहान आहे ना ती, खेळण्या बागडण्याचं वय तिचं, तिचं काय एवढं लग्नाची घाई तुम्हाला? एवढी मोठी झाली आता काय खेळणार ती? अरे फुटबॉल खेळेल, हा हॉकी खेळेल, मोठका कुवामध्ये गाडी चालवेल, तुला काय करायचंय? तुझा वय ना तू. ही वहिनी म्हणून चांगली आहे. हो हो हो, यंदा हिचंच कर्तव्य आहे. हो बरं, तुम्ही बसून घ्या ना. बसा बसा, बसस्व बसस्व. बरं आता
तुम्हाला जर मुलीला काही प्रश्न विचारा वया वया वयाच्या असतील तर विचारून घ्या. आपल्याला छंद काय बरे? मला बोलणाऱ्या पोपटाला शिव्या शिकवायला आवडत. क्या बात है. म्हणजे आता त्याला तोंडाला पट्टी लावून ठेवली आहे, नाहीतर तुम्हाला यांना डेमोज दिला असता. बाबा काढता का चिकट पट्टी? डेमो काय काढता चिकट पट्टी? काढू काढतो का? नको नको. नाही साध्या शिव्या देतो तो, मूर्ख गाढवा पुकणीचा तुझ्या तिरडीचा मोडला. नको नको, राहू द्या राहू द्या. छान छंद आहे हो. ठीक आहे बसा तुम्ही. पाहुणे काय करते ते म्हणायचं ना. आमची प्रिंटिंग प्रेस होती आता बंद पडली. कशामुळे? ह्याने नोटा छापल्या ना त्यात. बरं मी काय म्हणते, बघण्याचा कार्यक्रम झाला असेल तर पुढची बोलणी करूयात का आपण? मला म्हणजे आम्हाला मुलगी सून म्हणून पसंत आहे. अहो आप्पा माझा पण विचार घ्या ना. तुझा काय विचार घ्यायचा ग? अरे तुला साधा वेटर विचारत नाही हॉटेलमध्ये गेल्यावरती. मेनू कार्ड वाचायच्या आधी तो भजी आणून ठेवतो तिथं प्लेटभर. तुझा काय विचारायचं रे? मी बाप आहे तुझा. तुझं बरं वाईट सगळं मी बघेल. तुझा पण बाप आहे मी. बरोबर आहे, अण्णांचं बरोबर आहे. आणि आमच्या घरात अण्णांचा शब्द म्हणजे शब्द. आणि बाकीच्यांचा? तो पण शब्दच. बर आता सगळंच बोलणी पण झालेली आहे तर आपण लागली साखरपुडा पण उरकून टाकाया. वया वया वयाच हवा. हो साखरपुडा कशाला, डायरेक्ट लग्नच उरकून चांगल्या कार्याचं शिकरण. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.